आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये तो कामकाज मैदानाच्या आत मध्ये करेल। पहिला चेंडू अकूट टप्प्याचा असा चेंडू तुम्ही निकीला द्याला तो तो या चेंडूवरती बिगिट केल्याशिवाय राहणार नाही। चेंडू पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे षटकार। ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, मनात धरलेले स्वप्न कधीच मोडू नका, पावलं पावली येतील कठीण प्रसंग परंतु प्रयत्न सोडू नका। प्रयत्न इथे सोडायचं नाहीये, आज नशिबाने नाही तर कर्तृत्वाने जिंकायचं आहे। रिव्हर्स विजिट, क्षेत्ररक्षक सागर तो राहिला दूरवरती, चेंडू फरार सीमारेषेपार सनसनीत चौकार। संघाच्या संपूर्ण खेळाडूला निखिल कडून असणार आहे आणि ती बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा प्रयत्न। एक षटकार एक चौकाराला संघाचा धावफलक वेगाने वाढेल, 21 धावा धावफलकावरती प्रयत्न करावे लागणार आहेत, ताकद इथे दाखवावी लागेल। निखिल एलवंडे स्ट्राइक ऑन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। संघाचा संघनायक समोर सूरज जाधव, पुढचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू आला तर साबीर करून दिला, निखिल एवंडे ऑन फायर, चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार। षटक केवळ 11 धावा खर्च झाल्या परंतु षटक क्रमांक 3 मध्ये पहिले 3 चेंडू 16 धावा खर्च झाल्या। हुत्याचं नव्हतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ, क्षणात इथे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ, आणि हा क्रिकेटचा खेळ नक्कीच फुलताना पाहायला मिळतोय। निखिल एलवंडेच्या बॅटमधून पुन्हा आला रिव्हर्स विचिट चौकार। षटकार त्यानंतर चौकार, पुन्हा षटकार पुन्हा चौकार। आता या चेंडूवरती काय पाहायला मिळणार, तब्बल 20 धावा या षटकामध्ये आतापर्यंत कुठून काढल्या। धावफलकावरती 31 धावा, एक सन्मानजनक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा करण्याच्या दिशेने निखिल एळवंडेने केलेली वाटचाल। सूरज पुन्हा गोलंदाजी मार्क वरती तयार, पुन्हा दारीवरचा प्रयत्न, यावेळी फटका फसला, चेंडू हवेत टिपला जाईल, विकेटचं पतन, निखिलचा संपेल खेळ, विकेट क्रमांक 2। पहिल्या 4 चेंडूंवरती निखिल एलवंडेने वर्चस्व गाजवलं, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये